मुंबईत रात्री जोरदार पाऊस बरसलाय. सायन परिसरात सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. मुंबईत गेला आठवडाभर दुपारी ऊन आणि रात्री पावसाचं वातावरण आहे. मुंबई आणि ठाण्यात उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय. सिन्नर तालुक्यात ढगफुटी झाल्यानं 50 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्राचं शेतीचं नुकसान झालंय. अनेकांचे शेती दुकानं पाण्याखाली गेलीत. अनेक बंधारे रस्ते फुटून पाणी शेतात शिरले. कोळगाव माळजवळचा सर्वात जुना साठवण तलाव फुटल्यानं 50 हेक्टर पेक्षा जास्त पिकांचं नुकसान झालंय. साताऱ्यात कोयना धरणाच्या पांडवट क्षेत्रात पावसाचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे धरणाचे 6 वक्र दरवाजे 3.5 फुटांनी उघडलेत. त्यामुळे 30,660 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे. कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या नागरिकांना त्यामुळे अलर्ट करण्यात आलंय. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा मंदावला असला तरी पंचगंगा नदीचं पाणी तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडलंय. जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर चांगलाच होता. त्यामुळे सर्वच नद्यांची पातळी कमालीची वाढली. सध्या पंचगंगेची पातळी 31 फूट 2 इंच इतकी आहे. इशारा पातळी 39 फूट इतकी आहे. जिल्ह्यात झालेला पाऊस हा पिकांना मारक ठरला असून यापुढे हा पाऊस थांबला नाही तर हातातोंडाला आलेली पिकं वाया जातील अशी भीती बळीराजानं व्यक्त केली आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24.